झुंजार मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कमावलेले गड किल्ले लग्न समारंभ आणि हॉटेलसाठी भाड्याने देण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज बारामती तालुक्यातील माळेगाव इथं कडकडीत बंद पाळण्यात आलाय. राज्य सरकारच्या पर्यटन विकास महामंडळानं काल वर्ग 2 मधील 25 किल्ले भाडे तत्वावर देण्याचा अध्यादेश काढला होता, त्यावरून लोकांमध्ये आता संतप्त भावना उमटत आहेत. त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी माळेगाव परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी बंद पाळला. त्या पुढील काळात असे निर्णय घेतले तर मंत्री आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी युवकांनी दिलाय. महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यामध्ये विद्यमान राज्य सरकारने जो काळ जी आर काढला की महाराजांचे किंवा जे आपले पुरातन असे गड किल्ले आहेत ते भाड्याने देण्याचा आणि त्या ठिकाणी लग्न पार्ट्या किंवा इतर समारंभ हॉटेल्स वगैरे याचा अतिशय मनस्वी चिडक त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला येत आहे. महाराष्ट्राभरातून याच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहे. हे सरकार नेमके शिवाजी महाराजांच्या विचाराने चालले की पेशवाई विचाराने चालले याचाच उलगडा होत नाही. जे गडकोट किल्ले शिवरायांनी आणि मावळ्यांनी रक्तारक्ताने पवित्र झालेले आहेत असे पवित्र ठिकाणच्या ठिकाणी हा भाड्याने देऊन अपवित्र घटना घडवणे हे मनाला खूप खेददायक आहे. याची चीड येऊन आज तमाम माळेगावकरांनी फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे माळेगाव बंद पाळलेलं आहे. पूर्णपणे आर्थिक व्यवहार माळेगावातले आज पूर्णपणे बंद आहेत. व्यापारी असू द्यात, छोटे मोठे उद्योजक असू द्यात, उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाले. त्या ठिकाणी बारामती नीरा रोडवरती येऊन त्या ठिकाणी फडणवीस सरकारच्या निषेधासाठी जाहीर सभा घेतली आणि या ठिकाणी जाहीरप्रमाणे फडणवीस सरकारला निषेध नोंदवून हा निर्णय 2 दिवसात मागे घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा सज्जड इशाराही देण्यात आला.